मी महासंबंध मुलगा आहे। आपण किती वेळा सांगशील तुला कसं कोणाला संशय आहे काय? किती वेळा मी महासंबंध मुलगा आहे? हो आहेस ना? आम्ही कधी कोण नाही म्हटलं का उद्धव ठाकरे महासंबंधचा मुलगा नाही असं कोण म्हटलं कधी? ऐकलं नाही? मी आहेस ना तू? तुला सांगायला लागतं बाळासाहेबांचं नाव, तुझ्यामध्ये काय कर्तृत्व आहे का स्वतःमध्ये? खोक्यांची भाषा अहो, या मातोश्रीमध्ये एवढे खोके गेलेत, एवढे खोके मिठाईचे गेलेत, आम्ही साक्षीदार आहोत ना? मी साक्षीदार आहे ना? काय योगेश दादा, तू पण साक्षीदार आहेस ना? वे अंदर की बात आहे, मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही कोणाला सांगू नका। माझा मोठा मुलगा सिद्धेश पण साक्षीदार आहे, तो उघडा लावा भूकंप होईल। बाबा दमन दमन घेऊ ना, काय काळजी करू नको, सगळं हळू 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 सगळं भांग पडेल, काय चिंता करू नका। मग रामदास कडे नाही, काय काळजी करू नका तुम्ही। आणि ही खोक्यांची भाषा बघा, मातोश्रीमध्ये असं आहे ना, मी एका कुठे चॅनलला बोललो होतो, यांनी किती खोके खाल्ले, ह्याला डायबिटीस सरबत होत नाही हो? बिलकुल नाही। त्या खोक्यांचं काय होतं, त्या आतमध्ये मोठी बावडी आहे की काय, काय गुप्त भुयाळ आतमध्ये खाय, काय कळत नाही, काय समजतच नाही, काय समजत नाही। आणि खोके हा बोका बोलतोय, खोका कुणाला बोलतोयस तू? अरे 50 अंडा कधी जातात? माझ्याकडे अनेक अंदाज आले होते। होय जबाबदारीने बोलतोय, अंदाज भाई उद्धवजी आम्हाला भेटत नाही, उद्धवजी आम्हाला भेटत नाही, आम्ही सातत्याने वेळ मागतोय, अजित दादा आमच्यावरती अन्याय करतोय, तो तुमचा सातारचा शिंदे आमदार कोण आहे? महेश शिंदे ना, महेश तो माझ्याकडे जो धाडा, मी नाव घेऊन सांगतोय की माझ्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला कोट्यावधी रुपये अजित दादा देत आहेत, आणि माझा आमदार फंड देखील कलेक्टरला सांगून खर्च पडू देत नाही, मी पुन्हा निवडून कसा येणार? अहो तुम्ही काय ते निर्णय घ्या, आता आम्ही भाजपमध्ये जाऊ, आम्ही राजीनामा देऊ, आम्ही पुढच्या वेळेला कोण निवडून येऊ शकत नाही। अक्षरशः ओक्सा बोक्सी आमदार घडत होते, मी पाहिलं आहे।